जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कोरलाई किल्ला आणि पोर्तुगीजांचा इतिहास. पोर्तुगाल ही हिंदुस्थानच्या जलमार्गाचा शोध लावणारी पहिली युरोपियन सत्ता असावी. मध्ययुगीन काळात भारतीय माल युरोपात पोहोचवण्याचं काम अरबांनी केलं खरं, पण त्यांच्या मुखातून पोर्तुगीजांनी हिंदुस्थानातील सोन्याचा दूर पाहिला असावा म्हणून हे हिंदुस्थानात आले. या दरिद्री देशाने मूर म्हणजे मुसलमान आणि स्पेनशी युद्ध करून आपले राष्ट्र वाढवले खरे, पण ते वृद्धिंगत करण्यासाठी व्यापाराची गरज भासू लागली. तो मॅन्युअल या राजाच्या राजवटीत बऱ्याचशा मोहिमा या हिंदुस्थानाकडे आखल्या गेल्या. या मोहिमेअंतर्गतच कर्तृत्ववान पण तापट स्वभावाचा वास्को द गामा आणि त्याचा प्रेमळ स्वभावाचा भाऊ पावलो द गामा 17 मे 1498 रोजी कालिगत म्हणजे कदाचित कोझिकोडी येथे येऊन पोहोचले. पोर्तुगीजांचं हिंदुस्थानातलं हे पहिलं पाऊल. वास्कोच्या आगमनानंतर अरब व्यापाऱ्यांशी मैत्रीचे संबंध असलेला कालिगतचा हिंदू राजा साबरी किंवा सामुरी किंवा झामुरी याचं वास्कोशी झालेलं युद्ध, त्यानंतर वास्कोने साबुरींच्या माणसांचं केलेलं अपहरण, मग या मोहिमेत आलेला पेद्रो अल्वारिस कब्राल ज्याने कालिगतचं बंदर नेसनाभूत केलं आणि मग राजयात्रेकरूंना कत्तल करून 29 ऑक्टोबर 1501 रोजी पुनरागमन केलेला वास्को ज्याने कोचीनच्या राजाला सामुरीच्या विरोधात जाऊन केलेली मदत आणि मग कोचीनमध्ये स्थापन केलेली वखार हे सगळं वाचण्यासारखं आहे मित्रांनो. कोरलाई गावच्या समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या दीपगृहाच्या शेजारच्या सोप्या वाटेने आपण कोरलाई किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचू शकतो. या प्रवेशद्वाराच्या पलीकडे मित्रांनो एक मोठा बुरुज आहे ज्याच्यावरती पोर्तुगीज चिन्ह असून त्याला सांताक्रूज असं संबोधलं जातं, म्हणजेच क्रुसाची मातेरी. मी तिथे पोहोचू शकलो नाही कारण थोडीशी वेळेची मर्यादा होती. फ्रान्सिस्को दी अल्मेडा याच्या आधिपत्याखाली असलेल्या कोचीनच्या या दोन पोर्तुगीज वखारी आणि अफोन्सो दे अल्बुकेर याचा कोचीनशी झालेल्या तळामुळे इजिप्तच्या सुलतानाच्या उत्पन्नात मात्र घट पडू लागली आणि मग इजिप्तचा सुलतान, गुजरातचा सुलतान आणि पोर्तुगीज यांचं मोठं युद्ध दीवला उद्भवलं. दीव म्हणजे आत्ताचं दीव दमन. आणि त्या दरम्यान चौलला असलेला फ्रान्सिस्को दी अल्मेडाचा मुलगा लॉरेन्स दी अल्मेडा मारला गेला. चाले हे सगळे आपापसातच लढत होते ते हिंदी महासागरामध्ये. कोचीनच्या राजाशी तह करणारा अफोन्सो दे अल्बुकेर हा मात्र गोव्यात असलेल्या निजामशाहीमध्ये काम करणाऱ्या तिमय्या जो निजामांना घोडे पुरवत होता त्याच्याशी संधान साधून गोव्यात स्थायिक झाला. याने एक अविवाहित निग्रो बाळगलेली आणि त्याला एक अवनरस मुलगाही होता जो तिथल्या हिंदूंचा अतिशय लोकप्रिय होता. पण ह्याच अल्बेकुर्टच्या काळात गोव्यातल्या हिंदूंची झालेली कत्तल, त्यांचा धर्मांतर, त्यांच्यावरचा झालेला अत्याचार आणि त्यानंतर घडलेला कुकळीचा संग्राम मित्रांनो सगळं भयंकर होतं. हे सांगण्यामागचं कारण एकच, 8 सप्टेंबर 1518 3 वर्षाच्या मुदतीवर गव्हर्नर दियागो लोपेस दी सिक्वेरा गोव्याला आला आणि त्याला याच दरम्यान दीव काबीज करून किल्ला बांधायला सांगितलं होतं, पण तो वळला चौलच्या खडकाकडे आणि निजामाकडे परवानगी मागून इथे किल्ला बांधण्यास त्याने सुरुवात केली. 300 पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दरात निजामाला आणून द्यायचं या अटीवरती निजामाने पोर्तुगीजांना इथे एक धक्का आणि किल्ला बांधण्याची परवानगी दिली, ज्याच्यामध्ये त्यांनी फक्त क्रुसाची बातेरी उभी केली. निजामशाहीत बांधल्या गेलेल्या या बुरुजावर मी आता उभा आहे. तिथून म्हणजे पोर्तुगीजांनी या बुरुजाला सा फ्रान्सिस्को असं नाव दिलेलं, पण मराठ्यांनी काबीज केल्यावरती त्याला गणेश बुरुज असं नाव ठेवलं. या बुरुजावरून समोर आपल्याला पोर्तुगीजांनी बांधलेला धक्का पाहायला मिळतो. हा बुरुज खाडीच्या दिशेला आहे. कुंडलिका नदी महासागराला येऊन जिथे भिडते त्या संगमावरच कोरलाई किल्ला उभा आहे. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी गावच्या भैरम भटांचा नातू म्हणजे मलिक अहमद आणि त्याने स्थापन केलेली निजामशाही आणि त्या गादीवर आलेला पहिला बुरहान निजाम याने 1521 मध्ये सिक्वेराला किल्ला बांधायची परवानगी दिली खरी, पण दुसऱ्या बुरहान निजामाने ती नाकारली. ज्या बुरुजावरती मी आता उभा आहे हा समुद्राकडचा बुरुज म्हणजे सा दियागो, ज्याचं नाव मराठ्याने बदलून राम किंवा पुस्ती बुरुज असं ठेवलं. ती दोन्ही बुरुज पाहून आणि प्रवेशद्वारातून आत आल्यावरती आपल्याला इथे एक शिवमंदिर पाहायला मिळतं. हे शिवमंदिर कदाचित पेशवे काळात बांधलं गेलेलं असावं. दगडी चौथऱ्यावर उभारलेल्या या शिवमंदिरासमोर आपल्याला पाण्याचा साठा करण्यासाठी छोटीशी पुष्करणी दिसते आणि समोर तुळशी वृंदावन पाहायला मिळतं.
पहिल्या बुरहान निजामशाहच्या परवानगीने 1521 मध्ये पोर्तुगीजांनी कोरलाईवरती किल्ला बांधला खरा, पण त्याच्या निधनानंतर त्याच्या जागी आलेला हुसेन निजामशाह याने कोरलाई किल्ला पोर्तुगीजांना वेगळा करून देण्यास नकार दिला, कारण फिरंगी किती कपटी आहे ते त्यास ठाऊक होते. आणि मग त्याने स्वतःच किल्ला बांधायला सुरुवात केली. मंदिराशेजारीच आपल्याला 3-4 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. या टाक्या बांधीव आहे. पोर्तुगीजांच्या काळात बनवलेल्या या टाक्यांमध्ये पाणी जल पुनर्भरण या पद्धतीने साठवलं जायचं, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. या पाण्याचा वापर जवळच असलेल्या गिरिजागृहासाठी आणि दारू कोठारासाठी केला जात असे. गिरिजागृह म्हणजे इंग्रजी चर्च. दारू कोठार सदृश दिसणाऱ्या वास्तूंच्या मधून जमिनीतून गेलेल्या पन्नळीमधूनच पावसाच्या पाण्याचा संचय पाण्याच्या टाक्यांमध्ये केला गेला असावा. अशा पन्नळी पूर्वी तांब्याच्या धातूपासून बनवल्या जात असत. आता तर त्या कोणाच्या तरी घरची शोभा वाढवत असतील. इथेच आपल्याला प्रवेशद्वारावरती पोर्तुगीज शिलालेख पाहायला मिळतो. याचा अर्थ हा किल्ला बांधण्याची आज्ञा भारताचा व्हाईसरॉय डॉम फिलिपे मस्केरान्स याने 1646 दिली आणि चौलचा कॅप्टन फर्नाओ मिरांडा हेनरिक्स याने 1680 हे काम संपवले. या किल्ल्याचा कॅप्टन म्हणजे किल्लेदार क्रिस्ताउ दी अबेइरू दी अजेवेदो हा आहे. हे आर्म्स ऑफ कोट म्हणजेच पोर्तुगीजांचं ध्वजादी राजचिन्ह असलेली ढाल. पोर्तुगीजांनी बांधलेला धक्का आणि पाण्याचा संचय असलेली क्रुसाची बातेरी, त्यानंतर निजामांनी बांधलेले बुरुज आणि प्रवेशद्वार हे जसेच्या तसे घेऊन 1680 पोर्तुगीजांनी कोरलाई किल्ला पूर्णपणे बांधून काढला. हुसेन निजामशहाने तह केला, पण त्यानंतर 1521 ते 1594 मुर्तुजा निजामशाह, मग मिराज हुसेन, मग इस्माईल निजामशाह आणि मग आला दुसरा बुरहान निजामशाह. या दुसऱ्या बुरहान निजामशाहने फिरंग्याची तमा न बाळगता किल्ला बळकट केला आणि तिथे फतेखान नावाच्या किल्लेदाराला नियुक्त केले. कोरलाई किल्ल्याच्या भोवती भलं मोठं खंदक होतं. असं म्हणतात ते खंदक पार केल्याशिवाय कोरलाई किल्ल्यात प्रवेश करणं कठीण होतं. हे किल्ल्याचं मूळ प्रवेशद्वार जे निजामशाहीमध्ये बांधलं गेलं असावं. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हे दोन दरवाजे आहे. एक तर पोर्तुगीजांनी जिथे धक्का बांधला तो दर्या दरवाजा आणि हे निजामशाहीत बांधलेलं मुख्य प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार आपल्याला जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची आठवण करून देतं. किल्ल्यावरती पोर्तुगीज काळातले बरेच शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. काही अगदी दुरावस्थेत पडून आहेत. असं म्हणतात वारंवार कळ काढणाऱ्या या फत्तेकांची 11 माणसं पोर्तुगीजांनी पकडली, ज्यातली 9 मारली गेली आणि उर्वरित 2 मधला एक ठाणेदार हा तृतीय पंथी होता. म्हणजे फत्तेकांनी त्याच्यावरती विजय मिळवला होता आणि त्याच्या वडिलांनी अशी भविष्यवाणी केली होती की हा छक्का एक दिवस पोर्तुगीजांच्या हाताने मारला जाईल. एप्रिल 1594 रोजी वारंवार फत्तेखान आणि पोर्तुगीजांमध्ये उडणाऱ्या खटक्यांचं रूपांतर मोठ्या लढाई झालं. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे आल्यावरती आपल्याला हे भग्नावस्थेतलं चर्च पाहायला मिळतं. या चर्चचं बांधकाम 1630 पूर्ण झालं. याचा अर्थ किल्ला बनवण्याच्या अगोदरच चर्च बांधून झालं होतं आणि जे 1728 कार्यरत होतं. अशा प्रकारच्या धर्मस्थळांना माद्री द देऊस म्हणजे देवांची माता असं संबोधलं जातं. आपल्या इथे भारतात तिरुवनंतपुरम मध्ये असे धर्मस्थळ आढळतात, तर लिस्बन पोर्तुगाल मध्ये असे धर्मस्थळ आढळतात. येसूचे गोरेपान भिक्षू आणि जोखिनी म्हणजेच पादरी आणि नन लोकांना फूस लावून अशा धर्मस्थळांमध्ये घेऊन येत असत. मग कसले तरी धूर काढले जात असत आणि मग देवमूर्त्या फेकून बघा देव तुमचं कसं स्वतःच रक्षण करू शकत नाही आणि तुमचे देव कसे विद्रूप आणि ढोंगी आहेत, म्हणजे राक्षस कुळातले प्रल्हाद आणि विभीषण कसे देवांच्या रांगेत गेले, किंवा स्वतःच्या आईला मारणारा परशुराम कसा देव बनला, हे असं सगळं पटवून लोकांचं धर्मांतर केलं जात असे. वारंवार होणारे परकीय आक्रमणाने त्रस्त झालेल्या कितीतरी जनतेने आपल्या माना इथे वाकवले असतील आणि मग द नेम ऑफ द फादर अँड द सन म्हणजेच झाला बाप्तिस्मा म्हणजेच बाप्टिझम. या पाठवण्याच्या प्रक्रियेतूनच चौल बंदरात झालेला जनतेचा रक्तपात अख्ख्या कोकणात कुणी पाहिला नसेल. गिरिजाघरालाच लागून मागे एक खोली आहे आणि त्या खोलीच्या वरती आपल्याला परत एक पोर्तुगीज शिलालेख पाहायला मिळतो. ही जागा बहुधा त्यावेळेच्या धर्मगुरूंची असावी आणि कालांतराने मग तिचा वापर कदाचित मराठ्यांच्या काळात दारू कोठार म्हणून झाला असेल. फत्तेखानच्या कळकोचरेपणामुळे एप्रिल 1594 लढाईला सुरुवात झाली खरी, पण रेवदंड्याचं सैन्य अपुरं पडत होतं. अशा वेळेला ठाण्याचा धाडसी किल्लेदार या यवनी मारा सहन करत कोरले किल्ल्याच्या दिशेने आला.
त्याचं नाव अल्वारो दिया ब्रांचिस आणि मग 2 सप्टेंबरला चौलचा प्रमुख कॅप्टन 2 कॉस्मेदे लाफीदार हा त्याला येऊन मिळाला आणि मग एक तुंबळ युद्ध कोरलाई किल्ल्याच्या दरवाजापाशीच घडलं. युद्धापूर्वीची प्रार्थना आटपून म्हणजे मास आटपून पोर्तुगीज सैन्य कोरलाई बोरलाई गाव बेचिरा करत कोरलाई किल्ल्याच्या दिशेने निघाले. किल्ल्यात असलेल्या फत्तेखानने काही घोडे मारून मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्नही केला. या प्रयत्नात त्याचा एक हत्ती जखमी होऊन खंदकात पडला. तो पाहण्यासाठी त्याचं सैन्य खंदकाच्या दिशेने निघाले आणि दरवाजा पोर्तुगीजांना मोकळा मिळाला. दुर्लक्षित झालेल्या प्रवेशद्वारातून पोर्तुगीज सैन्य आत शिरले. या पोर्तुगीज सैन्यात इंग्रजी भूताच्या चित्रपटाप्रमाणे पोर्तुगीज धर्मगुरू म्हणजे फादर फ्रान्सिस अँटोनियो म्हणजेच पादरी अँटोनियो हा सुद्धा होता. आजही या खंदकाचा काही भाग आपल्याला कोरलाई किल्ल्यावरून पाहायला मिळेल. या अँटोनियो सोबत क्रुसावरती चढवलेल्या येशूचे चिन्ह लावलेले भाले पकडलेले बरेचसे सैन्य सुद्धा होते. हा अँटोनियो तलवारीचा वार होऊन एका वारमध्येच दरवाजात मृत्युमुखी पडला. धर्मगुरूचा मृत्यू पाहून पोर्तुगीज सैन्य अधिक संतापले. आता त्यांनी बाले किल्ल्याच्या दिशेने कूच केले जो बाले किल्ला स्वतः फतेखान लढवत होता. कॉस्मेदे लफीदार या चौलच्या ठाणेदाराने चौलवरून शिड्या मागवून सैन्य बाले किल्ल्यावर चढवले आणि जखमी फतेखानाला पकडले. कोरलाई किल्ला पोर्तुगीजांनी जिंकला. जखमी फतेखान बायको मुलींसह फिरंग्यांनी पकडले. हा जणू फिरंग्यांना आपल्या येशू मसीहाचाच विजय आहे असे भासू लागले. काही दिवसातच फत्तेखान मृत्यूमुखी पडला. मग फत्तेखानला पाठवलं गेलं. त्याला मग चौलच्याच भूमीत दफन केलं गेलं. फत्तेखानच्या बायको मुलीला ख्रिस्ती धर्माची दीक्षा देऊन प्रथम गोव्याला आणि मग लिस्बन इथे पाठवण्यात आलं. आता ती कुठे आहे, तिची मुलगी कुठे आहे आणि फत्तेखानची खबर कुठे आहे हे मात्र त्याच्या हबशी नातेवाईकांनी शोधायला हवं. किल्ल्यावरती पाहण्यासारखं असं काहीच नसलं तरी जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे. पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी आणि मोंगल एकत्र अंगावरती घेतलेले छत्रपती श्री संभाजी महाराजांनी 1683 आसपास कोरलाई किल्ल्यावरती एक अयशस्वी हल्ला सुद्धा चढवला होता. पण त्यांची इच्छा तळगडचा हवालदार सुभानजी मानकर यांनी पूर्ण केली. वसईप्रमाणेच चिमाजी अप्पांकडून 4-5 सैन्य घेऊन सुभानरावजी कोरलाई किल्ल्यावर निघाले आणि आंग्र्यांचे वंशज मानाजी आंग्रे यांनी रेवदंडा घेरला. अखेर 1740 पौष महिन्यात पेशव्यांचे अर्थातच मराठा साम्राज्याची पताका किल्ल्यावरती फडकवली गेली. 1602 पोर्तुगीजांच्या कालखंडात 8,000 सैन्यांची शिबंदी बाळगणारा कोरलाई मोरो कॅसल किंवा कॅसल करल्यू किंवा पोर्तो लेजा दो मोरो दी चाऊल मराठ्यांच्या कालखंडांमध्ये तोफा बनवण्याचा कारखाना बनला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात आता मेक्सिकन आणि क्युबन फुलझाडं पाहायला मिळतात. पूर्वी असं म्हणतात इथे सागाची झाडं मोठ्या प्रमाणात होती. मराठी इंग्रजी पोर्तुगीज हिंदी अशी मिक्स भाषा इथल्या कोळीवाड्यामध्ये बोलली जाते जिला ल्युसो इंडियन असं म्हटलं जातं. तर वास्को द गामाने हिंदुस्थानात कुठे नांगर टाकला हे त्याने नोंद करून ठेवले. पण आपल्या अशा सागरी पराक्रमाची नोंद मित्रांनो कुठेच आपल्याला आढळत नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची घोडेस्वारी आणि गोव्यातल्या देसायांचा बंदोबस्त करण्यासाठी पोर्तुगीजांच्या बार्देशांनी साष्टी म्हणजे दक्षिण गोव्यावरती केलेल्या हल्ल्याचं वर्णन मित्रांनो एका इंग्रज गृहस्थाने कारवारच्या वखारीला केलेल्या पत्रातून दिसून येतं. हे पत्र 30 नोव्हेंबर 1667 आहे. त्यात तो म्हणतो की महाराजांना हिंदूंवर झालेला छळ पटलेला नाही म्हणून त्यांनी बार्देशवर स्वारी करून इथल्या 4 धर्मप्रसारकांना हिंदू होण्यास सांगितले आणि त्यांनी नकार दिला तेव्हा त्यांना ठार मारले. महाराजांचं कर्तृत्व आणि पोर्तुगीजांचं अस्तित्व इथूनच आपल्याला कळतं मित्रांनो. नवीन छायाचित्रांसह पुन्हा भेटे. जय शिवराय.